नमस्कार, संगीता स्क्रोशार्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण ही तिरंगी राखी बनवणार आहोत 3 कलरमध्ये। चला तर पाहूया ही राखी कशी बनवायची। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 कलरमध्ये। मला ऊल लागणार आहे, ही 4-प्लायची ऊल आहे, व्हाईट, ग्रीन आणि ऑरेंज कलरमध्ये घेतलेली आहे मी। त्यासाठी 1.75 mm, ॲक्च्युली आता त्या इथे दिसत नाही आहे, यूज करून करून ते निघून गेलेलं आहे व्हाईट, पण हा 1.75 mm क्रोशे हुक मी त्यासाठी वापरते। एक मणी लागेल आणि सुई दोरा आपल्याला ते शिवून फिक्स करण्यासाठी, बेल्ट आणि मणी। सुरुवात आपण व्हाईट कलरच्या ऊलने करणार आहोत। मॅजिक लूप घेऊया आणि 12 खांब घालून घ्यायचे, डबल खांब। नेहमीप्रमाणे मॅजिक लूप आपण घेतो आहे, मॅजिक लूपनंतर 3 चेन घ्यायच्या आहेत, 1, 2 आणि 3। हे पहा, 3 चेन घेतलेल्या आहेत। हा आपला पहिला खांब झालेला आहे 3 चेनचा। असे आपल्याला टोटल 11 खांब, म्हणजे टोटल 12 खांब घालायचे आहेत, 12 खांब सर्कलला घ्यायचे आहेत। म्हणून 1 ऑलरेडी 3 चेनचा होतो आपला, मग याच्या पुढे 11, म्हणजे हा आता दुसरा खांब झालेला आहे आपला। 2, 3, 4 5 6 7 8 9 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 10 11 आणि 12। हे पहा, टोटल 12 खांब घातलेले आहेत आपण, आणि हे सर्कल बंद करून घ्यायचं आहे। बंद करताना पहिला जो खांब आपण घातला आहे 3 चेनचा, त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये क्रोशे हुक करून आपण हे सर्कल बंद करून घेणार आहे। एक्झॅक्ट बाजूच्या सर्कलवरती जाऊन सरकता टाका घालणार आहे, म्हणजे बरोबर खांबाच्या वरती आपण पोचू। पहा, असं हे सर्कल रेडी झालेलं आहे। आत्ता आपल्याला त्याच्या साईडच्या ज्या साईडची बॉर्डर जी आहे ती बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला 2 कलर यूज करायचे आहेत, 1 ऑरेंज आणि 1 ग्रीन। दोन्ही कलर मी आता ॲट ए टाईम यूज करणार आहे, दाखवते कसं ते। फर्स्ट आपण यूज करतो आहे ग्रीन कलर। ग्रीन कलर मी जॉईन करून घेते, नॉट टाकून घेऊ, त्याच्या सहाय्याने घेऊ शकतो, डायरेक्टसुद्धा जॉईन करू शकतो, पण मी आता नॉट टाकून घेतलेला आहे। नॉट न टाकता डायरेक्टही घेता येतो।
आता हा व्हाइट कलर का दोन आम्ही खेचून घेणार आहे। नॉट ने प्रॉपर आता मी हा जॉइन करून घेते ग्रीन कलर का दोरा। त्यासाठी आम्ही असा खेचून घेणार आहे याच्यातून आणि व्हाइट कलर का दोरा खेचून घेणार आहे फिक्स। मग आता हा आपल्याकडे ग्रीन कलर का लूप मिळालेला आहे। अशा पद्धतीने हा आपला ग्रीन कलर का लूप रेडी झालेला आहे। त्यामध्ये आता मी चार चेन घेणार आहे, एक दोन तीन आणि चार। चार चेन घेतल्यावर हा खेचून घेणार आहे दोरा आणि एकदम बाजूच्या खांबावरती हा जो आपण जिथे क्लोथ सर्कल केलं ना त्या खांबावरती ग्रीन कलर जॉईन केला आहे त्याच्या बाजूच्याच खांबावरती मी आता ऑरेंज कलर जॉईन करून घेणार आहे। इथे चार चेन घेऊन आपण हे असंच सोडून दिलेलं आहे। आता इकडे ऑरेंज कलर जॉईन करून घेणार आहे। अशा पद्धतीने हा बघा याचे सुद्धा चार खांब घेणार आहे, चार चेन घेणार आहे, एक दोन तीन आणि चार। आता मी ग्रीन कलरचा जो पहिला खांब घेतलेला चेन घेतले चार चेन त्याच्या वरच्या लूपमध्ये जाते आणि ऑरेंजच्या बाजूचा व्हाईट कलरचा खांब हा पहिला आहे ग्रीन कलर, हा दुसरा आणि तिसरा जो खांबावरती घेतो तिथे मी स्लिप नॉट करणार आहे। हे बघा अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे स्लिप नॉटने आणि परत चार चेन घेणार आहे। ऑरेंज कलरचा आपण मागे ठेवूनच इकडे हे जॉईन करून घेतलेली आहे, एक दोन तीन चार। परत हे चार चेन घेऊन साईडला ठेवलं आणि इकडचा ऑरेंज कलर जो आहे तो त्याच्यामध्ये ऑरेंज कलरच्या दोऱ्यामध्ये सुई घालून मी आता तो दोरा खेचून घेणार। हा मागे सोडून याच्या पुढच्या मॅजिक लूप याच्या पुढच्या खांबावरती ग्रीन कलरचा दोरा जिथे आपण अटॅच स्लिप नॉट घातली आहे त्याच्या पुढच्या खांबावरती स्लिप नॉट घालणार आहे। सरकता टाक्याने जॉईन करणार आहे। हे पहा अशा पद्धतीने परत चार खांब घ्यायचे आहेत, एक दोन चार चेन घ्यायचे आहेत आणि हा दोरा खेचून घेणार आहे। परत मी आता मागच्या ग्रीन दोऱ्याकडे आली आणि त्याच्या पुढच्या खांबावर ऑरेंज कलरचा दोरा मागे ठेवून ऑरेंज कलरची ही चेन आहे ती ते मागे ठेवून इथे याच्या पुढील खांबावरती मी स्लिप नॉट करून घेणार आहे। अशा पद्धतीने परत चार चेन घेणार, एक दोन तीन चार आणि इकडचा जो आधीचा ऑरेंज कलरचा आपण अर्धवट ठेवलेला चार चेनचा लूप तो हा मागे सोडून ग्रीनवाला इथे ऑरेंज कलरचा दोरा स्लिप नॉट करून घेणार आहे। परत चार चेन घ्यायचे आहेत, एक दोन तीन चार आणि ग्रीनवाला जो आहे जो मागे ठेवला आहे तो पुढच्या खांबावरती जॉईन करून घ्यायचा आहे। सॉरी, परत चार चेन घ्यायचे आहेत, एक दोन तीन चार। अशा पद्धतीने हे पूर्ण सर्कल आपल्याला या सर्कलला पूर्ण बॉर्डर करून घ्यायची आहे दोन कलरमध्ये
हा मागे ठेवून पुढच्या कांबावरती स्लिप नॉट, परत चार चैन, एक दोन तीन चार, आणि ग्रीन कलरच्या दोऱ्यांना पुढच्या खांबावरती स्लिप नॉट, चार चेन, एक दोन तीन चार, ऑरेंज कलरच्या दोऱ्यातून पुढच्या खांबावरती स्लिप नॉट, सेम पॅटर्न, परत चार चैन। हे राऊंड पूर्ण होईपर्यंत आपल्याला तसंच करत जायचं आहे। पुढच्या खांबावरती स्लिप नॉट, परत चार चैन, एक दोन तीन चार, साईडला ठेवलं, ह्या चरेचनमधून त्याच्या पुढच्या खांबावरती स्लिप नॉट, एक दोन तीन आणि चार, आता हा जो दोरा आहे तुम्ही इथे घेणार आहे पहिल्या खांबावरती आणि स्लिप नॉट घालून एक दोरा खेचून कंप्लीट करून टाकणार आहे आणि हा दोरा कट करून घेणार अशा पद्धतीने। आता राहिला आहे फक्त ऑरेंज दोरा आपल्याला अटॅच करायचा आहे। तो सुद्धा इथे टाकायचा आहे आपल्याला, हे मागे टाकून ऑरेंजच्या इथे उरलेले दोरे सिक्युअरली हाईड करून बाकीचे दोरे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। हे पहा, उरलेले दोरे मी सिक्युअरली हाईड केलेले आहेत, बाकीचे दोरे मी कट करून घेते। जेणे अशा पद्धतीने कट करायचे आहेत जेणेकरून ते डिझाईनमध्ये आपल्या राखीच्या ह्याच्यामध्ये दिसू नये। हे आपलं बेस सर्कल रेडी झालेलं आहे। आता त्यासाठी मी हा दोरा बनवायचा आहे। मी हा बनवलेला आहे दोन कलरमध्ये, कसा बनवायचा सांगते। साधी सिंगल चेन पण यूज करू शकतो आपण। मी आता दोन कलरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी एक चेनची नॉट बनवून घेणार आहे आणि ग्रीन कलरचा दोरा घेऊन त्याच्यावरती हा दोरा खेचून घेणार आहे।
पूर्ण ग्रीन कलर वरती केलार आहे आणि त्याच्यातून एक खेचून घेणार आहे. पूर्ण ग्रीन कलरचा दोरा दोऱ्याचा वेढा घेणार आहे आणि परत हे खेचून घेणार आहे. अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने हा ग्रीन कलरच्या दोऱ्याने खेचत जाणार आहे. आपल्याला जेवढा लांब हवा आहे तेवढा डबल कलरमध्ये आपण दोरा बनवून घ्यायचा आहे. हा मी पूर्ण बनवून घेते आणि मग आपण पुढचं बघू. हे पा अशा पद्धतीने मी पूर्ण दोरा बनवून घेणार आहे. मग पुढचं पा हा पूर्ण दोरा मी बनवून घेतला आहे आणि टोकांना त्याच्या गाठ मारून दोन्ही पण सेम लेवलमध्ये कट करून टोकं घेतलेली आहे. हा दोरा आपला रेडी झालेला आहे बांधायचा. आपल्याला बरोबर ह्याच्या सेंटरला हा दोरा शिवून घ्यायचा आहे आणि तो शिवताना बरोबर मणीसुद्धा शिवायचा आहे. शिवायचा आहे कारण आपण फेविकॉलने हे चिपकवू पण शकतो मागे एखादा प्लास्टिकचा पेपर वगैरे लावून, पुट्ट्याचा किंवा असा जाड पेपर लावून, पण ते फेविकॉल सुकल्यावर निघू शकतं. म्हणून मी शिवून घेणंच प्रेफर करेन. आता हा दोरा अटॅच केलेला आहे दोऱ्याबरोबर. मी मला मणी इथे शिवून घ्यायचा आहे. तो मणी शिवून घेता घेता मी हा दोरासुद्धा इथे शिवून घेणार आहे. इथून शिवून घ्यायचा आहे कारण मग फक्त आपण जेव्हा मध्ये शिवतो तेव्हा या साईडचं राखी इथून गॅप दिसते, ती गॅप न पडू म्हणून इथूनच पडू नये म्हणून इथून शिवून घेते मी. हे पहा तो मणी घालते. आणि पूर्ण या साईडला अजून एकदा मनातून दोरा घालून घेणार आहे म्हणजे तो सेक्युअर झाला पूर्णपणे. आता इकडे या साईडचं पण हे शिवून फिक्स करून घेणार आहे. जेणेकरून ही हा दोरा हलू नये, नाहीतर हे इथे गॅप पडते आणि तो हलत राहतो. तो दोरा हलू नये म्हणून मी आता हे इकडूनही शिवून सिक्युअर करून घेते. मी आता ब्लू कलर यूज केला आहे. तुम्ही सेम ऊलचा कलरचा दोरा वापरू शकता, तो म्हणजे तो दिसणारही नाही आणि तसंही बॅक साईड असल्यामुळे हे दिसूनही येत नाही. दोरा कट करून घेते. ही पहा ही आपली थ्री कलरमध्ये राखी रेडी झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.